विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या वर्गातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 याच्यातील नंबर 1चं जे चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन्स, त्याला आपण गुरुत्वाकर्षण असं म्हणतो, याच्याविषयी स्टडी करायचं आहे. आता हे जे ग्रॅव्हिटेशन असतं, गुरुत्वाकर्षण जे बल असतं, हे विश्वामध्ये एक वैश्विक बल म्हणून कार्यरत असतं. ते दोन वस्तूंमध्येच असतं असं नाही, विश्वामध्ये कुठल्याही दोन वस्तूंमध्ये असतं असं नाही, तर ज्या खगोलीय वस्तू आहेत कोणत्याही त्यांच्यावर सुद्धा ते प्रयुक्त होत असतं. आता याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, त्याची हिस्ट्री काय आहे, ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर ग्रॅव्हिटेशन जे दिलेलं आहे तुम्हाला, गुरुत्वाकर्षण बल, याच्यात तुम्हाला सर आयझॅक न्यूटन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे याने त्याचा शोध लावलेला आहे. तर ज्यावेळेस तो सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला असताना सफरचंद झाडावरून खाली पडलं, त्यावेळेस ते वरतून क्षितिज समांतर रेषेत का पडलं, तिरकं का पडत नाही, हा प्रश्न त्याला निर्माण झाला. त्यावेळेस त्याने खूप विचार केला आणि एक कन्क्ल्युजन त्याने काढलं की त्या पृथ्वी जी असते ती सफरचंदाला स्वतःकडे खेचून घेते आणि हे जे आकर्षण बलाची जी दिशा आहे ती पृथ्वीच्या केंद्राकडे असेल, म्हणून अशा प्रकारे सफरचंद खाली पडलेलं असेल. मग अशा प्रकारे झाडावरील सफरचंदपासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी जी दिशा असते ती क्षितिज लंब असल्यामुळे ते सरळ क्षितिज समांतर दिशेने खाली पडलेलं आहे. आता तुम्हाला डायग्रामच्या साहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. डायग्राममध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारे ही एक पृथ्वी दिसती आहे आणि सफरचंदाचं झाड आहे आणि सफरचंदाच्या झाडावरून ते जे लाल रंगाचा तुम्हाला पॉईंट दिसतो आहे ते सफरचंद खाली लंब दिशेने परपेंडिक्युलर दिशेने खाली पडताना तुम्हाला दिसतं आहे. अशा प्रकारे ते ॲपलवरती असलेलं जे गुरुत्वाकर्षण बल असल्यामुळे सफरचंद आपल्याला खाली पडताना दिसत आहे. त्याला परत प्रश्न पडला न्यूटनला की ज्यावेळेस अशा प्रकारे या सफरचंदाच्या झाडाच्या काही उंचीवर, खूप उंचीवर सुद्धा काही वस्तू असतात, खगोलीय वस्तू असतात, फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की समजा मून आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, मग अशा प्रकारच्या ज्या खगोलीय वस्तू आहेत यांच्यावर सुद्धा अशा प्रकारचं बल कार्यरत असतं का, हा प्रश्न त्याच्या मनामध्ये पडलेला होता. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे फोर्स अँड मोशन्स. बल, फोर्स म्हणजे बल म्हणतो आपण आणि मोशन्स म्हणजेच त्याला आपण गती म्हणतो. तर एखादी कोणतीही वस्तू असेल, लक्षात, कुठलीही वस्तू जर असेल त्याच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेने जर तुम्हाला बदल घडवायचा असेल, चेंज टू द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ द मोशन, जर तुम्हाला त्याच्या गतीमध्ये आणि त्याच्या दिशेमध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर त्याच्यावरती बल होणं हे अत्यावश्यक आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स हा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम दिसते, त्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर एक मुलगी आणि त्याच्या अवतीभोवती फिरणारा एक चक्र त्या ठिकाणी दिसतं आहे. त्यासाठी एक प्रयोग तुम्ही करू शकता की एक दगड घ्यायचा, दोरीला बांधायचा आणि दोरीला दगड बांधल्यानंतर एक हातात तो दोरीचं एक टोक घ्यायचं आणि आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ती दोरी अशी फिरवायची. फिरवल्यानंतर तुम्ही जोपर्यंत दोरी धरून ठेवलेली आहे तोपर्यंत त्या दगडावरती आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे, वर्तुळाचं केंद्र म्हणजे एक प्रकारे तुम्ही स्वतः आहात, बरोबर, वर्तुळाच्या केंद्राकडे तुम्ही खेचत आहात, त्यावर त्या दगडावर कक्षेच्या दिशेने एक प्रकारचं बल कार्यरत असतं. जर तुम्ही जोरी सोडून दिली समजा तर त्या दगडावर असलेलं जे बल आहे ते संपुष्टात येऊन जाईल आणि त्या क्षणी वर्तुळाच्या दगडाच्या स्थानाशी असणारी जी स्पर्शिका आहे, तुम्ही जर दोरी सोडून दिली तर हा जो दगड आपण बांधलेला आहे ती दोरी सोडल्यानंतर ती तुम्हाला जशी स्पर्शिका दिसते, इथे पहा ही स्पर्शिका आहे, तर स्पर्शिकेच्या दिशेने ती दोरी त्या ठिकाणी तुम्हाला फेकलेली त्या ठिकाणी आढळेल. म्हणजेच याच्यावरून तुम्ही अशा प्रकारचा एक प्रयोगसुद्धा अजून करू शकतात त्या ठिकाणी. साधा प्रयोग, एका चकतीवरती जर तुम्ही 5 रुपयाचं नाणं ठेवलं आणि चकतीला जर फिरवलं तर फिरवल्यानंतर ते नाणं तुम्हाला अशा स्पर्शिकेच्या दिशेने त्या ठिकाणी फेकलेलं त्या ठिकाणी दिसेल, ओके. त्याप्रमाणेच तुम्ही याची डेफिनेशन्स अशी करू शकता, त्याच्यामध्ये दिलेलं आहे पहा की अ फोर्स ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट, अ फोर्स ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग द सर्कल अँड इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, धीस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स, ओके. की एक प्रकारे वर्तुळाकार कक्षेमध्ये
फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असतं, त्या बलाला अभिकेंद्री बल, सेंट्रिपिटल फोर्स आपण असं म्हणत असतो. म्हणजे ज्या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते, त्या बलामुळे कोणतीही वस्तू केंद्राकडे जाण्यासाठी प्रवृत्त होत असते. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या चंद्राच्या कक्षेमध्ये, आपल्या वेगळ्या सूर्यमालेमध्ये वेगळ्या प्रकारचे ग्रह तुम्हाला फिरताना दिसतात, त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची क्रिया ही घडत असते. मित्रांनो, याच्यातील नेक्स्ट टॉपिक आपल्याला पाहायचा आहे केपलर्स लॉ, केपलरचे नियम. आता तुम्हाला प्राचीन काळापासून वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यक्ती असतील, शास्त्रज्ञ असतील, ते ग्रहांच्या स्थितीचं निरीक्षण करत आलेले आहेत. परंतु त्यावेळेस ते फक्त साध्या डोळ्यांनी करत होते. गॅलिलिओ नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, त्याच्या आधी सगळ्या ग्रहांचं ऑब्झर्वेशन हे फक्त डोळ्यांनी करावं लागायचं. 16व्या शतकापर्यंत त्याच्या स्थिती आणि गतीविषयी, ग्रहांची स्थिती आणि जी गती आहे त्याच्याविषयी तुम्हाला खूप माहिती उपलब्ध होती. परंतु नंतर योनार्स केपलर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, लक्षात, योनार्स केपलर नावाच्या शास्त्रज्ञाने अशी माहिती अभ्यासली आणि त्याला असं आढळून आलं की त्याच्यामध्ये ग्रहाच्या गतीला काही विशिष्ट नियम्स आहेत. लक्षात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी म्हटलं आहे की ही स्टेटेड द 3 लॉज डिस्क्राईब इन द मोशन. त्याच्या 3 नियम त्याने त्या गतीविषयी, ग्रहांच्या गतीविषयी जे 3 नियम आहेत ते त्याने मांडलेले आहेत. तर ते 3 नियम आपल्याला केपलर्स लॉ म्हणून पाहायचे आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला 1st लॉ दिला आहे, केपलर 1st लॉ. त्याची स्टेटमेंट पहा आधी, द ऑर्बिट्स ऑफ प्लॅनेट्स इज अन इलिप्स विथ द सन ॲट 1 ऑफ द 4 सी. आता याच्यामध्ये त्याची स्टेटमेंट काय ते समजून घेऊ आपण आधी, की ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला हे जे ग्रह दिसत आहेत हे लंब वर्तुळाकार, ही जी आकृती दिसते ही लंब वर्तुळाकार आहे आणि त्याची जी नाभी आहे एक प्रकारची, ती एक सूर्य म्हणून आपण घेतलेली आहे. ओके, तर त्या कक्षेवरती सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर असतो. अशा प्रकारे तो यस या अक्षराने तुम्हाला दर्शवलेला आहे. त्या प्रकारे तुम्ही ते लिहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये की शोईंग द इलेक्ट्रिकल ऑर्बिट्स अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन, द पोझिशन ऑफ द सन इज इंडिकेटेड बाय एस. ओके, अशा प्रकारे हे जे ग्रह आहेत, हे बाकीचे जे तुम्हाला फिरताना दिसत आहेत, हे सगळे ग्रह आहेत आणि हा सूर्य हा त्याचा एक प्रकारचा फोकस म्हणतो आपण, त्याला फोसे म्हणतो, नाभी आहे तिच्यावर येतो आहे. त्यानंतरचा नंबर 2 जो लॉ आहे, केपलर्स 2nd लॉ, ही स्टेटमेंट पहा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम्स. की ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. आता तुम्ही समजा याच्यामध्ये तुम्हाला आपण हा सूर्य घेतला आहे, तर सूर्याला एक ग्रह घेतला, हा एक नावाचा ग्रह घेतला, सूर्य घेतला, त्याला जोडणारी ही रेषा आहे, ती फिरत असताना इकडनं इथून तर इथपर्यंत, ओके, ए पासून हा एक प्लॅनेट फिरत बीपर्यंत आला, अशा प्रकारे हा जो एक भाग तयार झाला तुमचा, ओके, फिरल्यानंतर एक ग्रह ए पासून बीपर्यंत फिरला, त्याचं हे क्षेत्रफळ एक प्रकारचा एरिया तयार झाला. तशाच प्रकारे एक दुसरा ग्रह घेऊ आपण, सी नावाचा, ओके, सी नावाचा ग्रह सी पासून डीपर्यंत फिरत आला, हं, त्याच्यानंतर अशा प्रकारचा हा जो एक भाग तयार झाला तुमचा, तर हे दोन्ही भाग, हा भाग आणि हा भाग, दोन्ही भाग हे क्षेत्रफळाने समान आहेत, त्यांचं दोघांचं क्षेत्रफळ हे सारखं आहे, असं आपला नंबर 2 नियमामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर नंबर 3 नियम दिलेला आहे तुम्हाला, केपलर्स 3rd लॉ, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रॉपर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, तर अशा प्रकारे त्याच्यात तुम्हाला तिसऱ्याची आपण स्टेटमेंट समजून घेऊ की सूर्याची जी परिक्रमा करणारे जे ग्रह आहेत त्यांच्या आवर्त कालाचा वर्ग हा सूर्याच्या ग्रहांच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं की आर इज द ॲव्हरेज डिस्टन्स घेतलं, ओके, प्लॅनेटपासून सूर्यापासून त्या प्लॅनेटचं ॲव्हरेज डिस्टन्स, टी इज द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, टी हा त्यांचा एक परिभ्रमणाचा कालावधी घेतला, तर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे की टी स्क्वेअर
इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यू. टीचा वर्ग हा त्याचा जो एक प्रकारचा आवर ग्रहाचा जो एक प्रकारे सरासरीचे अंतर आहे त्याच्या घनाच्या बरोबर असतो. त्यानंतर जर आर क्यूबला इकडे आणलं तुम्ही तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल टू कॉन्स्टंट्स ओके के असं म्हणतो आपण. अशा प्रकारे तुम्हाला हा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी तुमचा तयार झाला, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल टू के. अशा प्रकारे हा केप्लरचा तिसरा नियम आपण समजून सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यातील नेक्स्ट टॉपिक आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स ओके. तर त्याच्यात न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे सुरुवातीला की अकॉर्डिंग टू दिस थेअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट्स विथ अ डेफिनाइट फोर्स. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रॉपर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स अँड इन्व्हर्सली प्रॉपर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम ओके. अशा प्रकारे हा नियम दिला आहे की तुम्हाला की विश्वामध्ये त्याच्या सिद्धांतानुसार आपण असं लिहू शकतो की विश्वामध्ये कुठल्याही दोन वस्तूमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये ठराविक बल आकर्षित करतं. प्रत्येक दोन वस्तूमध्ये एक बल असतं कोणत्याही, तर हे जे बल असतं ते एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतं आणि त्यांच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं. आता हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की दोन वस्तू घेतल्या तुम्ही, आता अशा प्रकारच्या दोन वस्तू घेतल्या, ही M1 आणि ही M2, दोन प्रकारच्या वस्तू घेतल्या. दोघांमध्ये डिस्टन्स जे घेतलेलं आहे ते डी घेतलेलं आहे, दोघं वस्तूंमध्ये अंतर घेतलेलं आहे. त्यानंतर एका वस्तूवर असलेला बल दुसऱ्या वस्तूवर असलेलं हे बल लावलेलं आहे ओके. दोन वस्तूंमधील जे गुरुत्वाकर्षण जे बल असतं ते गणिती भाषेमध्ये आपण F या अक्षराने दर्शवत असतो. मग आपला जो नियम मी तुम्हाला सांगितला की दोन वस्तूंमधील जे त्यांचं वस्तुमान आहे त्यांचा प्रोडक्ट म्हणजेच गुणाकार M1 M2 आणि त्यांचं जे डिस्टन्स आहे त्याचा वर्ग म्हणजे त्याला डी स्क्वेअर म्हणतो आपण. अशा प्रकारे F इज डायरेक्टली प्रॉपर्शनल, F इज डायरेक्टली प्रॉपर्शनल टू M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर ओके. हे नियमानुसार लिहिलं, त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली प्रॉपर्शनचं चिन्ह जर काढायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते चिन्ह काढून त्याच्याऐवजी एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो, त्याला जी म्हणतात. म्हणजे तेच तुम्ही F इक्वल टू जी इंटू M1 अपॉन M2 अपॉन डी स्क्वेअर अशा प्रकारचा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आपला तयार झालेला आहे. मग अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही दोन वस्तूंमध्ये त्यांच्या वस्तूचं वस्तुमान जर दुप्पट केलं तर त्याच्यातील गुरुत्वीय बलसुद्धा दुप्पट होईल. जर वस्तुमान दुप्पट केलं तुम्ही तर गुरुत्वीय बलसुद्धा दुप्पट होणार आहे. त्यानंतर हा जो जी वापरलेला आहे तुम्ही त्या जीलाच आपण एक प्रकारे कॉन्स्टंट प्रॉपर्शनॅलिटी किंवा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट असंसुद्धा आपण त्याला म्हणत असतो. त्यानंतर याच्यामध्ये समजा जर तुम्ही अंतर दुप्पट केलं, अंतर जर दुप्पट केलं तर त्याचं बल हे एक चतुर्थांश होणार आहे. जर अंतर तुम्ही दुप्पट केलं तर बल जे आहे ते एक चतुर्थांश त्या ठिकाणी होणार आहे. दोन वस्तू जर गोलाकार असतील समजा तर त्यामधील बल हे केंद्रांना जोडणारी जी सरळ रेषा असते आणि त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील जे अंतर म्हणून धरली जाते, लक्षात ठेवा. आणि जर त्या वस्तू समजा वेगळ्या आकाराच्या असतील, गोलापेक्षा अनियमित आकाराच्या, गोल किंवा नियमित आकाराच्या असतील नसतील समजा फॉर एक्झाम्पल, तर त्याच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेने आपण जे अंतर घेतो डी ही त्या रेषाखंडाची लांबी त्या ठिकाणी घेतली जाते. अशा प्रकारे त्या ठिकाणी हा जो जी वापरलेला आहे कॉन्स्टंट ऑफ प्रॉपर्शनॅलिटी त्याचं जे युनिट आहे ते आहे न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्रॅम स्क्वेअर. हे जीचं युनिट आहे ओके. अशा प्रकारे जीचं युनिट आणि जीची जी व्हॅल्यू आहे प्रथम हेनरी कॅव्हिडिश नावाच्या शास्त्रज्ञाने ती मोजली आणि ती जीची व्हॅल्यू त्याने 6.673×10^-11 एन न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्रॅम स्क्वेअर अशा प्रकारे ती SI प्रणालीमध्ये घेतलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.